खूप कौतुक असणारा तिचा पाऊस. काय काय सांगू पाहतो तिला. वळचणीला बसलेल्या कबुतरांना तो खुसपटायला लावतो. वाऱ्याला पडदे जोजवायला सांगतो. दारा खिडक्यांना वळसे घालून कुठले कुठले आवाज तिच्यापर्यंत पाठवतो. पण तरीही ती तेवढीच शांत. पापणीभरही हलत नाही. स्वतःलाही कळूने इतकी अनासक्त. केसांची बट जरी डोळ्यावर आली तरी आवाज यावा एवढी स्तब्ध सुप्त. मात्र अचानक स्वतःला तर नाही ना थकलोय आपण असा विचार तिच्या अंगाखांद्यावरून निथळत जातो. तेव्हा मात्र ती सरसरून थरथरते आणि स्वतःच्याच तटस्थतेला गदागदा हलवून स्वतःशीच मंद हसते.